हाय, मी लीना मोघे आपल्या चिकू पिकूच्या फॅन्स साठी आज एक खेळणं तयार करणार आहे. चला तर मग पाहूयात आपण कृती. आपल्याला खेळणं तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आहे एक आयताकृती बॉक्स कमी उंचीचा, एक कागदी कप, एक मोठा रंगीत कागद, दोन स्ट्रॉ, कात्री, वॉटर कलर्स, छोटे बॉल्स, पेंट ब्रश, डिंक, पेन्सिल, पट्टी, या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. सगळ्या वस्तू घरातल्याच वापरायच्या आहेत. छोटे बॉल्स नसतील तर आपण मणी, मोती, वाटाणा किंवा ॲल्युमिनियम फॉईलचा बॉल करून सुद्धा वापरू शकतो. प्रथम रंगीत कागदावर बॉक्स ठेवून त्या आकाराचा कागद कापून घ्या. कागदाच्या मध्यभागी एक गोल पेन्सिलच्या साह्याने काढा. मी इथे एका कपचा उपयोग केलेला आहे गोल काढण्यासाठी. पट्टीच्या साह्याने आणि पेन्सिल वापरून फोटोमध्ये दिलेले बाकी सगळे आकार काढून घ्या. मग आपण घेतलेल्या कागदाच्या रंगानुसार, म्हणजेच जर डार्क रंगाचा कागद असेल तर पांढऱ्या, किंवा फेंट रंगाचा कागद असेल तर काळ्या रंगाने काढून घ्या. यासाठी तुम्ही पेंट ब्रश किंवा स्केच पेन वापरू शकता. हा कागद बॉक्सच्या तळाला चिकटवून घ्या. चिकटवताना कागदाला कुठेही उंचवटे किंवा फुगे येणार नाहीत याची काळजी घ्या. आता एक कागदी कप घ्या. तो चित्रात दाखवल्याप्रमाणे अर्ध्यावर कात्रीने कापा आणि आपण काढलेल्या दोन चौकोनांमध्ये चित्रात दाखवल्याप्रमाणे ते चिकटवा. झालं, हे आपलं खेळाचं मैदान तयार. आता तुम्ही घेतलेला बॉल किंवा मणी, मोती गोलात ठेवा. मध्ये काढलेल्या गोलात ठेवा. अजून एक खेळाडू घ्या. दोघांनी स्ट्रॉ घ्या. बॉलला स्ट्रॉनी फुंकर मारायला सुरुवात करा. लक्षात ठेवा, बॉल समोरच्या खेळाडूच्या कपमध्ये जायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला एक पॉइंट मिळेल. आणि जर बॉल तुमच्या बाजूच्या कपमध्ये गेला तर मात्र समोरच्या खेळाडूला पॉइंट मिळेल. बरं का? तुम्ही वेळ लावून सुद्धा खेळू शकता. करणार ना मग आपला ब्लो बॉल बोर्ड तयार. काय मग, आवडला का बोर्ड गेम? नक्की करा आणि तुमचे केलेले फोटोज शेअर करा. थँक्यू.